बातमी आहे राज्यातल्या सत्ता संघर्षाची। आज सर्वोच्च न्यायालयातील या आठवड्यातल्या सुनावणीचा तिसरा दिवस आहे। गेले दोन दिवस ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गटाकडनं सिब्बल यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 30 जून 2022 शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं, त्यापूर्वी म्हणजे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलंय। याला आता 8 महिने पूर्ण होतात। पक्षांतर बंदी कायदा, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष शिवाय राज्यपालांचे अधिकार, सोबतच पक्ष प्रतोदांची भूमिका या अशा अनेक मुद्द्यांना अनुसरून सत्ता संघर्षाच्या प्रकरणावरती ठाकरे आणि शिंदे गटाकडनं कायद्याचा अक्षरशः कीस पाडला जातोय। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज शिवसेनेकडनं शिंदे गटाकडनं युक्तिवाद सुरू होणार आहे का आणि आजच्या सुनावणीनंतर युक्तिवादानंतर सुनावणीचं पुढचं चित्र नेमकं कसं पाहायला मिळेल? असणारा तिसरा दिवस असेल आज आणि काल आणि परवा दोन दिवस सलग कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केलेला आहे। पहिल्या दिवशी 10th शेड्यूल, त्याच्यानंतर काल व्हीप संदर्भातला मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता आणि दोनही दिवस जर स्थिती पूर्ववत करायची असेल तर नेमकी ती कशी करता येईल याच्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुद्धा केलेले होते। राज्यपालांच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं, त्यामुळे आज नेमकं युक्तिवादामध्ये काय होतं हे बघावं लागेल। काल जेव्हा युक्तिवाद संपत होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आता 10 ते 15 मिनिटांचा युक्तिवाद मला करायचा आहे, त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे जे ठाकरे गटाचे बाकीचे वकील आहेत ते सुद्धा आज युक्तिवाद करतील आणि बघावं लागेल की आज ठाकरे गटाचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण होतोय का, कारण त्याच्यानंतर पुन्हा शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू होईल। प्रशांत, अपडेट्स, ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।